मुख्यमंत्र्यांना थेट सवाल आहे की सीएम म्हणजे करप्ट मॅनच असंच घेऊन जे स्केलचा विषय होता रस्त्याच्या वेळी, म्हणजे 400 किलोमीटरचे रस्ते हे जानेवारी ते आतापर्यंत मे 31 पर्यंत पूर्ण होतील की नाही हा एक महत्वाचा विषय. कुठेही नगरसेवक नसताना कमिटी नसताना 5 मोठे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात, बरोबर 5 लोकांना ते 120 रुपयाला बीड करायला लागले, परत त्याच्याही पुढे जाऊन 8% सरासरी जास्ती, म्हणजे 48% जास्ती. आपलं पुन्हा एकदा मातोश्रीमध्ये स्वागत करतो. परवा एक महत्वाचा विषय जो पर्यावरणाच्या निगडीत होता तो आपल्या समोर आणला, त्याच्यात अर्थात विकास, शाश्वत विकास आणि पर्यावरण, म्हणजे कांजूरमार्गची जागा असेल, मेट्रोची जागा असेल, आरेचं जंगल असेल, ह्याच्यावर बोलत असताना आपल्याला बघायला मिळतं की एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्रातच पर्यावरणाची हानी ही आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहे. म्हणजे नागपूरमध्ये वारेगावचा विषय असेल ॲश पॉन्डचा, तसाच नाशिकमध्ये पांजरपोळचा असेल, पुण्यामध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट किंवा वेताळ टेकडीचा विषय असेल, मुंबईमध्ये आरेचा विषय असेल, हे सगळे विषय हाताळत असताना आणि पर्यावरणाची वाट लावत असताना हे घटनाबाह्य सरकार दुसऱ्या बाजूला विकासाच्या नावाखालती मोठी अनियमितता, कदाचित घोटाळे असतील, कदाचित घोळ असेल, हे आपल्या राज्यात सगळीकडे घालत आहे. एक पाहिलं असेल आपण, गेले 1 वर्ष कुठेही महानगरपालिका अस्तित्वात नसताना किंवा तिथे जनतेचे प्रतिनिधी नसताना, कुठेही नगरसेवक नसताना, कुठचीही कमिटी नसताना अनेक वेगळ्यावेगळ्या कामांवर आम्ही बोलत आलोय. मग कधी आम्ही हाऊसमध्ये म्हणजे विधानभवनात बोलत आलोय, कधी पत्रकार परिषदमध्ये बोलत आलेलो आहे. आणि तसाच एक महत्वाचा विषय जो मी जानेवारीच्या आसपास घेतलेला, आपल्याच माध्यमातून जनतेसमोर आणलेला, तो म्हणजे रस्त्याच्या घोळाचा विषय. अनियमितता असेल, घोटाळा असेल, जे काही असेल, त्याच्यात 3 वेगळे भाग आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्केलचा विषय होता रस्त्याच्या वेळी, म्हणजे 400 किलोमीटरचे रस्ते हे जानेवारी ते आतापर्यंत मे 31 पर्यंत पूर्ण होतील की नाही हा एक महत्वाचा विषय होताच. पण त्याचसोबत दुसरी गोष्ट ही होती की बरोबर 5 कंपन्यांना 5 कॉन्ट्रॅक्ट मिळाले, 5 मोठे बिड्स मिळाले. आणि ह्या 5 कंपन्या कुठच्या आहेत, ठीक आहे, मी त्या कंपन्यांमध्ये कधी जात नाही, कॉन्ट्रॅक्टर्सचं नाव घेत नाही, कारण मला त्यांची नावं घ्यायची नसतात, त्यांचं माझं देणं घेणं नसतं. पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी सिस्टीम आहे त्याच्याबद्दल मी बोलतो, कारण ही सिस्टीमच आपण आहोत, जनतेचे लोक आहोत, जनता आहे, जनप्रतिनिधी असतात. आणि म्हणून या सिस्टीममधून जेव्हा आपल्याला बघायला मिळतं की कुठचेही लोकप्रतिनिधी नसताना, कुठचेही नगरसेवक नसताना, कमिटी नसताना 5 मोठे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात, बरोबर 5 लोकांना ते मिळतात, सरासरी 8% अबवच्या बिडला मिळतात. तिसरी गोष्ट म्हणजे पैसे वाढवून दिलेले आहेत. SOR जे 100 रुपये असेल ते 20 केले, म्हणजे 80 रुपयाला जे बीड करायचे ते 120 रुपयाला बीड करायला लागले, परत त्याच्याही पुढे जाऊन 8% सरासरी जास्ती, म्हणजे 48% जास्ती बिडिंग झालेलं आहे, GST वेगळा, हा तर सगळा घोळ झालाच होता. त्यानंतर आपल्याला आठवत असेल 18 जानेवारीच्या आसपास घाईघाईत वर्क ऑर्डर दिल्या गेल्या, कामं सुरू झाली असं वाटलं आपल्याला. पण जानेवारी उलटून गेलेला आहे, फेब्रुवारी, मार्च आणि आता एप्रिल संपत आला, पण ही कामं कुठेही सुरू झालेली नाही आहेत. जास्तीत जास्त ठिकाणी मुंबईत आपल्याला ह्या 5 कंपन्यांची कामं दिसत नाहीत. मग मूळ मुद्दा हाच राहतो की जर 400 किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रिटीकरणचे घ्यायचे असतील, साधारणपणे 6,080 कोटीला, आता अजूनही त्याच्यात काही प्रश्नांची उत्तरं अजून मला मिळालेली नाही आहेत जी त्यावेळी मी विचारलेली. हे प्रश्न आहेत, जर कामांची ऑर्डर्स दिली आहेत तर कामं सुरू कधी होणार, दुसरं म्हणजे कामं सुरू कुठे झालेली आहेत, तिसरं म्हणजे एस्केलेशनचा क्लॉज BMC त्याच्यात टाकला आहे की नाही टाकला आहे अजूनही कळलेलं नाही आहे, चौथी गोष्ट म्हणजे हे जे काही वर्क ऑर्डर्स दिले आहेत त्या ऍट पार दिले आहेत की बिडिंगच्या प्रमाणे दिलेले आहेत, पाचवी गोष्ट म्हणजे सबलेटचा ह्याच्यात क्लॉज मशिनरीच्या द्वारे आहे का, सहावी गोष्ट म्हणजे ह्या 6,080 कोटीचे जे टेंडर्स होते त्याला मी त्यावेळी पण बोललेलो की 10% ऍडव्हान्स मोबिलायझेशन जे ठेवलेले 650 कोटी हे तुमचे आमचे मुंबईकरांचे पैसे आहेत, हे बिल्डर्सच्या आणि कॉन्ट्रॅक्टर्सच्या घशात घालण्यासाठी जे ठेवलेले आहेत या सरकारनी, या घटनाबाह्य सरकारनी, ह्याची उत्तरं मिळाली नाही. पण ह्याच पुढे जात असताना आपण देखील पत्रकार म्हणून मुंबईत सगळीकडे फिरत असता रस्त्याची जी कामं आहेत ती आपल्याला वाटत असेल की ही कामं सुरू झाली आहेत का, तर जसं मी सांगितलं ज्या प्रमाणात ही कामं सुरू व्हायला पाहिजे होती 31 मे पर्यंत सेफ स्टेजला आणण्यासाठी किंवा क्लोज होण्यासाठी, अशी कुठेही सुरू झालेली नाहीत. आणि हे मी काही फक्त मी बोलत नाही किंवा शिवसेना पक्ष बोलत नाही, हे जे पत्र माझ्या हातात आलेलं आहे हे पत्र हे आपल्याला जर वाचता येत असेल तर विधानसभेचे अध्यक्ष महोदय आहेत, त्यांच्या बंधूंचे आहेत जे मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक राहिलेले आहेत, त्यांनी ह्याच्यात म्युन्सिपल कमिशनरला पत्र लिहिलेलं आहे 13/4/2023, ज्याच्यात सब्जेक्ट आहे ग्रॉस डिले इन स्टार्टिंग रोड कॉन्क्रिटायझेशन वर्क अवॉर्डेड टू जी काही कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे. मी कॉन्ट्रॅक्टरच्या कंपनीचं कधी नाव घेतलं, पण हे पत्र
एका भाजपच्या माजी नगरसेवकाचं पत्र. म्हणजे आम्ही कोणी शिवसेनेमधून बोलत नाही, मी जे बोललो ते बोललोय, ते लोकांसमोर आहे. मानद सप्लिमेंटरी पत्र हे एका महत्वाच्या व्यक्तीने दिलेलं आहे, ज्यांच्या वॉर्डमध्ये अजूनही ए वॉर्डमध्ये कामं सुरू झालेली नाहीत. आणि मी त्यांचे आभार मानतो या नगरसेवकांचे, माजी नगरसेवकांचे, की त्यांनी हा विषय माझ्यासोबत घेतलेला आहे, बिंदास्तपणे घेतलेला आहे. कारण हीच भावना मला वाटतं प्रत्येक पक्षामध्ये, गद्दार गँग सोडली तर आपण भाजपचे माजी नगरसेवक असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, कुठच्याही माजी नगरसेवकाला विचारा, त्यांच्या वॉर्डमध्ये जास्ती करून जी कामं ठरवलेली होती ती सुरुवात झालेली नाही. मग झालं का ह्याच्यानंतर, एक शोकॉज नोटीसच्या आधी एक बैठक बोलवली गेली ह्या कॉन्ट्रॅक्टर सोबत, आणि जे मला कळण्यात येतं की ह्या कंपनीचे जे महत्वाचे अधिकारी असतील, मग सीईओ असतील किंवा मोठे कोण अधिकारी असतील, ते त्या कंपनीच्या मीटिंगला गेलेच नाहीत, कुठच्या तरी छोट्या माणसाला पाठवलं, कॉन्ट्रॅक्टरच्याच कुठच्या तरी माणसाला पाठवलं, आणि ह्या कंपनीला शोकॉज नोटीस दिल्यानंतर देखील अजूनही काम कुठे सुरू झालेलं नाही. आता तुम्ही मला सांगा, जसं हे दक्षिण मुंबईतलं एक काम सुरू झालं नाही आणि ह्यानं शोकॉज नोटीस दिलेली आहे, तसंच मुंबईमध्ये ईस्टर्न सबअर्ब असेल, वेस्टर्न सबअर्ब असेल, सेंट्रल असेल, सगळीकडेच कुठेही त्या प्रमाणात जेवढी आपल्याला सांगितली गेली होती की 400 किलोमीटरचे रस्ते काँक्रिटीकरण होणार, असे कुठेही कामं सुरू झाली नाहीत. मग ह्या सर्वांना शोकॉज दिली आहे का? ही कामं सुरू कधी होणार, संपणार कधी? ह्यानं एस्केलेशनचं अजून जे काही आहे ते देणार का तुम्ही? उशीर झाल्यामुळे, उशीर कोणामुळे झालेला आहे? पोलीस परवानग्या मिळाले आहेत का? एनओसी मिळालेले आहेत का? हे सगळे विषय आहेत. आणि मी हे कदाचित तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक महिन्यात ह्या 4 महिन्यात रिपीट करत आलेलो आहे, कारण हे विषय खूप महत्वाचे आहेत आपल्या सामान्य मुंबईकरांच्या जीवनात. प्रत्येक दिवशीचा विषय तो म्हणजे रस्ता. पण काल जो मी एक लोकांसमोर भीतीदायक प्रकार आणलेला आहे, तुमच्यासमोर आणलेला आहे, मी ट्विट केलेलं, अशीच एक साईट व्हिजिट चाललेली माझी, काही रस्त्यांची पाहणी करत होतो, माझ्या मतदारसंघातले रस्ते त्याची पाहणी करत होतो. आणि ती पाहणी करत असताना मला हे आढळून आलं की रस्त्याची कामं जी आहेत, ब्रिजेसची कामं जी आहेत, आता मुंबईत गोखले ब्रिजचं काम सुरू आहे, आमच्या डिलाय रोडचं काम चालू आहे, अनेक वेगळेवेगळे ब्रिजेसची कामं सुरू आहेत, रस्त्यांची कामं मोठ्या संख्येत सुरू झाली आहेत असं आपल्याला भास केला जातं, पण कुठेही सुरू झाली नाहीत. ही कामं गेले 2 आठवडे बंद आहेत. का? तर जे माझ्या कानावर आलं आणि जे काल माझ्या ट्विटरच्या उत्तरांमध्ये जर तुम्ही लोकांनी बघितलं असेल उत्तरं दिलेली आहेत, असं आम्हाला समजवण्यात येत आहे, सांगितलं जात आहे की सगळ्या ज्या क्वारी आहेत, सगळे जे क्रशर्स आहेत, त्यांना एमपीसीबीकडून नोटिसा मारलेल्या आहेत, अनेक वेगळ्या वेगळ्या संस्थांनी नोटीस मारलेल्या आहेत आणि कामं बंद ठेवलेली आहेत. ही कामं का बंद ठेवलेली आहेत? तर हे माझ्या ऐकण्यात आलेलं आहे की कुठच्या तरी एका कंपनीला ही सगळी जी रेती असते, जी खडी असते, ज्याला आपण ऍग्रिगेट बोलतो, ज्याला आपण ग्रॅव्हल बोलतो, जी आपल्या रस्त्याच्या कामासाठी, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी असेल, जी ब्रिजेसच्या कामासाठी असेल, जी गरजेची असते, मूलभूत हे एक इन्ग्रेडियंट आहे त्याचं, ते खडी तुम्ही एकाच कंपनीला विकायची, तीच कंपनी सगळ्याच दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरना विकणार. ह्यामुळे दुष्परिणाम असे झालेले आहेत, 2 आठवडे सगळ्या रस्त्याची, ब्रिजेसची, कन्स्ट्रक्शनची कामं ही थांबलेली आहेत. काही बिल्डर्स इकडून तिकडून जे मागू शकतात ते मागवतात, त्यांचे हात पोचले दुसरीकडे. पण जे आपले रस्त्याची कामं आहेत, मुंबईतली असतील, ठाण्यातली असतील, इतर शहरांमधली असतील, आता एक माझ्या समोर यायला लागलेत, ती कामं ठप्प पडलेली आहेत. ऍग्रिगेट मिळत नाहीये, ग्रॅव्हल मिळत नाहीये, म्हणजे 2 आठवड्यांनी ही कामं आता ह्याला उशीर झालेलं आहे. आज एप्रिल हा संपायला आलाय, पुढच्या 10 दिवसात एप्रिल संपेल, मेचा महिना लागेल. 31 मे पर्यंत सगळी जी कामं असतात, रस्त्याची असतील, पुलांची असतील कामं, ही क्लोज किंवा सेफ स्टेज पर्यंत आणणं हे गरजेचं असतं, हे वर्षानुवर्ष मी पाहिलेलं आहे. पण हे न होता कदाचित ह्या कामांना आता उशीर होईल. जसं डिलाय रोडचं आज मी कुठेतरी वाचलं की 1 आठवड्यात की 2 आठवड्यात हे काम सुरू होणार, पण खरी परिस्थिती अशी आहे की मे 31 पुढे हे काम जाणार आहे. सुपरस्ट्रक्चर कदाचित बनेल, पण जे वरती एक लेअरिंग असतं, ॲस्फॉल्ट मॅस्टिकचं असेल, इतर असेल, हे लेअरिंग पावसाळ्यानंतर किंवा पावसाळ्यात जेव्हा आपल्याला मुभा मिळेल तेव्हा आपण करू शकू, पण पावसाळ्याच्या आधी होऊ शकत नाही. का? तर हा जो काही एक मध्यंतरी एक मोठी कंपनी लावली, बरं ही कंपनी कोणाची आहे, कुठची आहे, काय आहे, मी अनेक वेगळे म्हणजे हे काही नवीन टॅक्स लागलाय का? कारण तुम्ही विचार करा, जी रेती आपल्याला, जी खडी आपल्याला साधारणपणे 300 रुपये पर टन मिळत होती, आता 400 ते 650 रुपये पर टन ह्या अंदाजात मिळायला लागले, म्हणजे हा काही नवीन वेगळा टॅक्स आहे का? आपल्या देशात GST, आपल्या देशात वेगळे पण जरूर काही वेगळं स्वतःचं स्वराज्य असावं, असा हा वेगळा काही टॅक्स लागलाय का? हा विषय. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी केंद्र सरकारला पण विनंती करेन, गडकरी साहेबांना पण विनंती करेन, कारण ते वेगवान रस्ते बनवत असतात, की थोडं ह्याच्यात लक्ष घालून, आमच्या महाराष्ट्र सरकारला थोडी एक समज देऊन, हे जे काही घोळ चालू आहे, जो काही घोटाळा चालू आहे, नवीन जो टॅक्स लावलेला आहे, ज्या नवीन काही पाबंदी लावलेल्या आहेत, मनमानी सरकार जे चाललेलं आहे घटनाबाह्य सरकारचं,
कुठेतरी हस्तक्षेप करून हे थांबवणं गरजेचं आहे, नाहीतर लोकांना खूप मोठा त्रास ह्या पावसाळ्यात सहन करायला लागणार आहे. एकतर जसं मी सांगितलं उशीर तर होणारच आहे, दुसरं म्हणजे सगळ्याच रस्त्यांसाठी आणि पुलांसाठी जी काही एस्टिमेटेड कॉस्ट आहे ती वाढवली जाणार आहे, एस्केलेशन खूप मोठ्या संख्येने होणार आहे. आणि मग हे जे ज्यावेळी पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलेलं की 8% अबवनी हे सगळे रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट दिली आहेत, जेव्हा बीएमसीने सांगितलेलं आम्ही ॲट पार देऊ, ते ॲट पार देत आहे की एस्केलेशन आहे तो एक मोठा विषय, पण हे ॲट पार मधून ह्या कॉन्ट्रॅक्टर्सचे जे पैसे किंवा ह्या सरकारचे घोटाळ्याचे जे पैसे वाचत होते ते आता ह्या माध्यमात तुम्ही घेत आहेत का, हा एक विषय राहतो. आणि म्हणून माझे या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना थेट सवाल आहे की सीएम म्हणजे करप्ट मॅनच असंच घेऊन चालायचं का आपण, कारण हे सगळी खाती ही तुमच्याकडेच आहेत, जिथे जिथे घोळ होते तिथे तुम्ही विचार करा. पहिले तर पर्यावरणाचे जे नोटीस दिलेले आहेत ते एमपीसीबी आणि एन्व्हायरमेंट मला वाटतं मुख्यमंत्र्यांकडे, दुसरं रस्त्यांसाठी किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी, म्हणजे आपण बोलतोय बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार आहे पण ह्यांचे जे मित्र आहेत तेवढ्यांचंच बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार आहे, इतर जे रस्त्यांची कामं करत असतील किंवा कोणी लोकांसाठी घरं बनवत असेल त्यांच्या कामांना जेव्हा उशीर होतो किंवा त्यांची किमती वाढवल्या जातात तिथे आपण बघताय जो त्रास त्यांना सहन करायला लागणार ते देखील नगरविकास खात्याकडेच येतं. आणि म्हणून मी आज ठामपणे ही भूमिका मांडत आहे की हा जो काही एका हलक्या आवाजात हळू आवाजात विषय माझ्यापर्यंत पोचलेला, कोणी कॉन्ट्रॅक्टर कोणी ऑफिसर लिहून द्यायला तयार नाही आहे, त्या विषयावर ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन व्हाईट पेपर काढावा की आपल्या राज्यात कुठच्या कुठच्या शहरांमध्ये असे 2 आठवडे ही कामं बंद आहेत किंवा उशीर झालेला आहे, हळू चाललेले आहेत, ठप्प झालेले आहेत, हे खड्यांचं नक्की घोळ काय आहे, हे नक्की स्वतःचं राज्य स्वराज्य असल्यासारखं एक वेगळा टॅक्स किंवा कंपनी ह्याच कंपनीला द्या ही डिमांड काय आहे, ही खरी आहे की खोटी आहे, कारण ही मला काही त्यांच्या पण आजूबाजूच्या लोकांकडून ही माहिती आली की त्यांचेच काही ठराविक निकटवर्गीय जे हे फोन करून सांगतायत की असं असं झालं पाहिजे, हे खरं आहे की खोटं आहे हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे. कारण आज बघा तुम्ही महाराष्ट्रात एका बाजूला असं मी सांगितलं पर्यावरणाची हानी होते, दुसऱ्या बाजूला विकासाचं एक स्वप्न दाखवलं जात आहे, पण विकास चाललाय की भ्रष्टाचार चाललाय. आणि म्हणून भाजपला देखील माझा सवाल आहे की देशभरात निवडणुका लढत असताना भाजप एका भ्रष्टाचार विरोधी प्लँकवर आतापर्यंत प्रचार करत आलेली आहे, मग नक्की महाराष्ट्रावरच एवढा का राग आहे तुमचा की पर्यावरण तर तुम्ही संपून टाकता आमच्या राज्याचं, उद्योग तुम्ही दुसऱ्या राज्यात पळवताय, पण एक असं सरकार आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे जे प्रत्येक गोष्टीमध्ये घोटाळे किंवा घोळ घालत आहे, एक सुद्धा त्यांच्या हातून चांगली गोष्ट होत नाहीये, अशा सरकारला त्यांचा एवढा पाठिंबा का आहे, नक्की राग कोणावर आहे, महाराष्ट्रावर आहे, आमच्यावर आहे, कशासाठी एवढा राग आहे की तुम्ही एवढ्या एका सरकारला ज्याच्याकडून काही काम होत नाहीये उद्योग बाहेर पळवले जातात आणि एवढे मोठे घोटाळे होतात त्यांना